धूप या विषयावर गेली 12 वर्ष संशोधन करून प्रसाद जोशी गुरुजी यांनी राशी नक्षत्र युक्त वास्तुधूपाची निर्मिती केली आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे 30 तिथी 7 वार 27 नक्षत्र 12 राशी नवग्रह मंडल वास्तुपुरुष या देवतांना प्रिय असणाऱ्या धूपपासून हा राशी नक्षत्रयुक्त वास्तुधूप तयार करण्यात आला आहे असे जोशी गुरुजींनी पत्रकार परिषदेत सांगितले. वैदिक परंपरेनुसार पूजेमधील षोडश उपचारांमध्ये धूप हा एक उपचार आहे. या धूपांमुळे वातावरणातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास व सूक्ष्म रोगजंतूंचा नाश होण्यास मदत होते. यासाठी आयुर्वेदातील दिव्य वनस्पतींचा वापर केला आहे. मंत्रोच्चारासहित तांब्याच्या पात्रात वनस्पतींचे शास्त्रोक्त पद्धतीने मिश्रण करून हा धूप सिद्ध केला जातो. वास्तुधूप लावण्यासाठी खास तांब्याचे उपकरण तयार केले आहे. हा धूप वापरून त्याच्यावर अनेक प्रयोग करून ते यशस्वी ठरले आहेत. हा धूप पेटंटसाठी सादर करण्यात आला आहे. अशा या धूपाचा प्रथम प्रज्वलन सोहळा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर RN शुक्ल यांच्या शुभ हस्ते तसेच पंडित श्रीराम शास्त्री जोशी गुरुजी लिखित सुलभ शाद्य प्रयोग या ग्रंथाचे प्रकाशन प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन शास्त्री दाते यांच्या हस्ते दिनांक 12 जानेवारी 2013 रोजी सायंकाळी 5 वाजता गोल आपटे सभागृह डेक्कन जिमखाना येथे संपन्न होणार आहे. हा यजुशाखीर तंत्रासहित पहिला ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये पुरोहितांना उपयुक्त अशी तंत्रमंत्र आणि अर्थासहित समग्र माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अनेक धर्मांतील श्राद्धांबद्दल माहिती देण्यात आली आहे. या सोहळ्यास वेद महर्षी विश्वनाथ शास्त्री जोशी गुरुजी स्मार्त चुडामणी पंडित शांताराम शास्त्री भानोसे डॉक्टर भाग्यलता पाटसकर चारुलता दादासाहेब चव्हाण इत्यादी उपस्थित राहणार आहेत असेही त्यांनी सांगितले. वेदविज्ञान ॲस्ट्रो वास्तू रिसर्च सेंटर याचा मी संचालक आहे आणि गेले अनेक वर्ष याच्या माध्यमातून समाज उपयोगी कामं करण्याचा प्रयत्न करत आहे. याच आपल्या वेदविज्ञान ॲस्ट्रोवास्तू रिसर्च सेंटरच्या माध्यमातून आपण राशी नक्षत्रयुक्त वास्तुधूप हा एक संशोधनाने धूप तयार केला आहे. गेले 12 ते 15 वर्ष मी या धूपाचं धूपाच्या माध्यमातून संशोधनाचं काम करतोय की याचा माणसांवर आणि वातावरणामध्ये होणारे परिणाम काय आहेत आणि याच अभ्यासातून आपण राशी नक्षत्रयुक्त वास्तुधूप हा धूप तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. हा धूप शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे तिथी वार नक्षत्र नवग्रह नवग्रह मंडल वास्तुपुरुष 7 वार 27 नक्षत्र या सगळ्या देवतांना या सगळ्या तिथींच्या वारांच्या नक्षत्रांच्या ग्रह नवग्रहांच्या नवग्रह मंडलांच्या या सगळ्या देवतांना जे धूप प्रिय आहेत ते धूप सगळे आपण याच्यामध्ये वापरलेले आहेत. दिव्य औषधी या सगळ्या वनस्पतींचा उपयोग करून आपण मंत्रोच्चारामध्ये या सगळ्या वनस्पतींचं मिश्रण तयार करून अतिशय सात्विकतेने हा धूप तयार केला जातो आणि हा धूप तयार करून याच्यासाठी एक तांब्याचं उपकरण लावण्यासाठी तयार केलंय. या धूपामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरींची वाढ होऊन रोगजंतूंचा नाश होण्यास आपल्याला मदत होते आणि याचे काही लॅबोरेटरीकल टेस्ट आम्ही घेतल्यात. अनेक वर्षापासून आम्ही प्रयोग करतोय. ते सगळे यशस्वी झालेत आणि बऱ्याच अंशी वातावरणामध्ये शुद्धता येण्यास याचा उपयोग होतोय. पेटंटसाठी आपण हा धूप सादर केलाय आणि अशा प्रकारे वेदविज्ञान ॲस्ट्रोवास्तू रिसर्च सेंटर याच्या माध्यमातून आपण या धूपाची निर्मिती केलेली आहे. तसेच याच धूपाचं प्रथम प्रज्वलन धूपाचा सोहळा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर RN शुक्ल NCL पुणे यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. याचबरोबर सुलभ श्राद्ध प्रयोग या पुस्तकाचं प्रकाशन देखील पंचांगकर्ते मोहन शास्त्री दाते यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या पुस्तकामध्ये आपण पुरोहितांना उपयोगी पडेल असं तंत्र मंत्र आणि अर्थासहित सगळी माहिती दिली आहे की जेणेकरून पुरोहितांना श्राद्ध करताना अडचणी निर्माण होऊ नयेत आणि सुलभतेने हे श्राद्ध करता यावं, लोकांना त्याचं फलप्राप्ती लवकर व्हावी अशा हेतूने सर्व धर्मियांची श्राद्धांची माहिती आपण याच्यामध्ये दिलेली आहे बऱ्याच धर्मांची आणि पुरोहितांना सामान्य लोकांना श्राद्धाची व्यवस्थित माहिती व्हावी म्हणून आपण श्राद्धाचं पुस्तक हे लिहिलेलं आहे. याचा संपादक मी आहे आणि माझे वडील पंडित श्रीराम शास्त्री जोशी गुरुजी आहेत.